महामानव भारत रत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची 65वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी भावपूर्ण पहिली आदरांजली वाहते, अभिवादन करते। या चैत्यभूमीवर नेहमी प्रत्येक कामाच्या आधी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जण इथे येत असतो। आज देशभरातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज जे आम्ही महानगरपालिकेत इथे नेतृत्व सगळं काम करताना दिसतंय, माझ्यासोबत आमचे उपमहापौर ॲडव्होकेट सुहास वाडकर आहेत, त्याचबरोबर आमचे उपायुक्त हर्षद काळेसाहेब आहेत, जे आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत हर उन्नरी वॉर्ड ऑफिसर असं त्यांचं नाव घेतलं जातं आणि ते कामातही दाखवून देतात, असे आमचे किरण दिगावकर। त्याचप्रमाणे या सगळ्या वेगवेगळ्या मंचावर बसलेले सगळ्यांची नावं नाही पण रमेश आहे, नागपेन आहे, प्रतीक आहे, आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, आमचे सिक्युरिटी आहेत, आमच्या इथे सगळे काम करणार आहेत आणि आमचं संपूर्ण हे प्रक्षेपण लोकांना जगात दाखवणारे आमचे मीडियाचे बंधू भगिनी आहेत। या सगळ्या गोष्टीला आपण उत्साहात म्हणणार नाही, हा दिवस उत्साहाचा नाही, परंतु हा दिवस जो आपल्याला ज्या दिवशी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवसाला लक्षात ठेवू, ज्याने या देशाला नवे जगाला एक चांगली गाईडलाईन दिली आणि मग या पुस्तकाच्या माध्यमातून आमचे या सेक्शनचे तानाजी कांबळे असतील, त्याचबरोबर आमचा विवेक रबाळे असतील, आमचे आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त, आमचे DMC मिलिंद सावंत, हे सगळे मिळून या पुस्तकाचं संकलन, त्याच्यामध्ये असलेल्या माहिती चित्र उपयुक्त असं पुस्तक हे दरवर्षी लोक जेव्हा घेऊन जातात तेव्हा त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्या माहितीची त्यांच्या संपूर्ण वर्षभरामध्ये त्याला उपयोगी येतं आणि अशा भारतरत्न एक आपण खरंच रत्न आपल्याला ह्या दिवसाला आपल्यातून निघून गेलं। आज 65 वर्ष झाली परंतु आपण त्यांचा महापरिनिर्वाण दिन हा उत्साहात नाही पण जोमात आणि सशक्त म्हणून आपण हा सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येतात करतात। त्या 2 दिवसाचं त्याच्या आधी COVID-19 करोनाच्या आधी आपण खूप अधिक प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांना राहण्याची इथे करण्याची 3-3, 4-4 दिवस लोक आधी येत होती, परंतु मला वाटतं 19 हे डिसेंबर आपला चांगला गेला, 20 डिसेंबरचा पूर्ण देशामध्ये कोविड असल्यामुळे ते थोडंफार आम्ही लोक आलो परंतु अनुयानं येण्याची महान केंद्र राज्य आणि महानगरपाल नियमावली असल्यामुळे त्यावर्षी आले नाही, पण यावर्षी सगळी मंदिरं उघडली आहेत त्यामुळे हे सुद्धा जरी चैत्यभूमी असली तरी मंदिरासारखं त्याचं पावित्र्य राखलं जातं आणि त्या ठिकाणी अभिवादन करणाऱ्या येणारे मग ते सगळे भीमा अनुयायी बरोबर सगळे, कारण आम्हालाही वाटतं की आज जे काही आहे मी मनातल्या मनात म्हणत होते की आम्ही आपण आमचे पूर्वज
आपण ह्या दिवसाला जेव्हा जाणाऱ्या दिवसाला त्यांचं स्मरण करतो. हे नुसते एका कोणाचे पूर्वज नाही, हे देशात जगाचे पूर्वज बनले असे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग यांच्या समोर नतमस्तक होताना किती करून ठेवलं, किती काय सांगू त्यांची कथा, इतकं केलेलं आहे. म्हणजे वर्षानुवर्षांनी जब तक चांद सूरज आहे तब तक बाबासाहेब का नाम आहे असं आपण म्हणायला वावगं ठरणार नाही. अनेक नेत्यांनी, अनेक लोकांनी, अनेक सगळ्यांनी खूप त्याग केला, सगळं केलं, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची तोड ही कोणालाच होऊ शकत नाही. इतकं भरीव काम, इतकं चांगलं काम हे संपूर्ण समाजासाठी, गंजल्या गंजलेल्या समाजासाठी करून ठेवलेलं काम आहे. आणि म्हणून ह्यांना अभिवादन करण्यासाठी पाच तारीख आणि सहा तारीख जेव्हा आम्ही येतो किंवा अन्य इथे पालक आम्ही जातो आणि बघतो दोन गोष्टी, एक तर व्यवस्था कशी आणि दुसरं एवढं महामानवाला तिथे जाऊन नतमस्तक होण्याची आम्हाला तिथे गेल्यावर ते काही एक शांतता वाटते म्हणून तिथे येतो. आज मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे दोन दिवसापूर्वी डिस्चार्ज झालंय. डॉक्टरांनी त्यांना अनुमती अजूनही बाहेर पडण्याची दिली नाही आहे. घरात राहून किंवा जे आपल्याला आता मीडियम मिळालं आहे म्हणजे सोशल मीडिया, त्याच्या माध्यमातून ते सगळ्यांना अभिवादन करतायत, त्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करतायत. बाकी सर्व नेते, बाकी सर्व आमचे सगळे हे इथे येणार आलेल्यांना मी एवढंच सांगेन, सगळी व्यवस्था आहे बाहेरच्या बाजूला चोख केलेली आहे. काही कमी असेल तर आम्हाला सांगेल, निश्चित याच्यात वाढ करण्यात येईल. कारण स्वतः उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे सगळे कर्मचारी जे आपल्या आणि यांमधले पण प्रमुख आहेत असे सगळे इथे असणार आहेत. आम्ही काळजी करू नका, एका लाईनीत एका शिस्तीत आपण हे अभिवादन करूया. आणि COVID-19 करोना संपला नाही आहे, ओमायक्रॉनचं संकट पूर्ण घोघावलेलं आहे त्याचा आपण लक्षात ठेवू, सगळ्या नियमांचं पालन करू. आपण आपल्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला व्यवस्थित आपण आपल्या घरी जाऊ असं सांगून मी माझे दोन शब्द संपवते. जय महाराष्ट्र, जय भीम. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.